हॅलो एव्हरीवन, मी वैष्णवी शेट्टी, ड्रॉइंग टीचर नागेश करजगे ऑर्किड स्कूलच्या वतीने तुमच्या सगळ्यांचे स्वागत करीत आहे. मुलांनो, आपण मागच्या एपिसोडमध्ये आपले जेवढे आपले मेमरी ड्रॉइंगचे एपिसोड झालेत, त्या पहिल्या मेमरी ड्रॉइंगच्या एपिसोडमध्ये मुलगा आणि मुलगी कशी काढायची हे आपण शिकलो. दुसऱ्या एपिसोडमध्ये आपण ज्या मुलगा आणि मुलगी काढली त्याचा उपयोग एखादा विषय घेऊन त्या मानवाकृती कशा त्या चित्रामध्ये त्याचा उपयोग करायचा हे आपण शिकलो. त्याच्यामध्ये आपल्याला आठवते की आपण बलून सेलर फुगेवाला घेतलेला होता. आज आपण घेणार आहोत दोन व्यक्ती काढणार आहोत. आपण दोन मुली कशा काढायच्या आहे, पण त्यांचा ड्रेसिंग जो आहे तो वेगळा आहे. ते कसं काढायचं आणि चित्र आपण काढतो पण रंगवायचं कसं, आपण नेहमी त्यांचे जे कपडे आहेत मानवाकृतींचे ते एकाच रंगाने रंगवतो, पण त्याच्यामध्ये सुद्धा नाविन्य आहे. आपण वेगवेगळ्या पद्धतीने ही चित्र म्हणजे ही जी मानवाकृती आहे त्यांचे कपडे रंगवू शकतो. तर आज बघा, आपण आज जे काढणार आहोत अशा दोन व्यक्ती आपण काढणार आहोत. एकीने फ्रॉक घातलेला आहे आणि एकीचा पंजाबी ड्रेस आहे. सुरुवातीला आपण बघणार आहोत की या व्यक्ती कशा काढायच्या. आपल्याला आठवतंय मुलांनो, आपण भौमितिक आकार वापरून सर्कल, ओव्हल शेप, स्क्वेअर हे सगळे आपण आकार वापरले होते आणि त्याप्रमाणे सुरुवातीला पावडरचा डब्बा काढलेला आठवतंय ना तुम्हाला सगळ्यांना. त्याच पद्धतीने आपण आधी ही व्यक्ती कशी काढायची ही शिकणार आहोत आणि त्यानंतर ह्या व्यक्ती कशा रंगवायच्या आज आपण शिकणार आहोत. आलं? चला, सगळ्यांनी तुमचं ड्रॉइंग पेपर, पट्टी, पेन्सिल, रबर, स्केच पेन आणि क्रेयॉन्स घेऊन बसा, म्हणजे आपण कसं काढायचं ह्याला सुरुवात करूया. मुलांना तुम्हाला हे पेपर बघितल्या लक्षात येईल की आपल्याला किती उंचीची ही मुलगी काढायची आहे. जर मी बोर्डवर काढलं मोठं तर तुम्हाला प्रमाण कळत नाही की पेपरवर किती प्रमाणात काढायचं आहे, म्हणून तुमच्याच ड्रॉइंग बुकचं पेज त्याच्यावरच मी चित्र काढलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला कळणार की किती उंचीचं किती रुंदीचं हे चित्र आहे. आपल्याला फर्स्ट ही मुलगी काढायची आहे लेफ्ट साईडला आणि नंतर एक दुसरी मुलगी पंजाबी ड्रेसमधली मुलगी या राईट साईडला काढायची आहे. ओके, सुरुवातीला आपण ही फ्रॉकवाली मुलगी काढूया. चला, सगळं सामान घेतलं असेल, सुरुवात करू मी. ओके, आपण चित्र काढताना तुम्हाला आठवते आपण ज्योमेट्रिकल शेप्स वापरले होते त्याचप्रमाणे आपण काढणार आहोत. सुरुवातीला मध्य रेषा काढली होती समान येण्यासाठी दोन्ही बाजू, ओव्हल शेप. मानेसाठी आपल्याला करायचं आहे. या पद्धतीने आपण बेसिक शेप जे आहेत आपले त्या पद्धतीने आपण काढून घेतलेले आहे. आता बघा, या मुलींनी स्कर्ट जो आहे आपला ड्रेस तर त्या पद्धतीने आपल्याला काढायचा आहे. ही मुलगी आपण पहिल्या मेमरी ड्रॉइंगच्या पहिल्या एपिसोडमध्ये शिकलेलो आहोत कशी मुलगी काढायची आहे. तिच्यामध्ये जो काही बदल आहे तो तेवढाच आपण करणार आहोत. आलं लक्षात कसं स्टेप बाय स्टेप जायचं आहे आपल्याला. आता जशी आहे एक हात तिचा बाहेर आणि एक हात आतल्या साईडला आहे, या पोझिशनमध्येच आहे. मुद्दाम ते चित्र समोर लावलेलं आहे म्हणजे तुम्हाला लक्षात येईल आपल्याला कुठल्या पोजमधली ती व्यक्ती काढायची आहे. आणि आपण नेहमीसारखं अनावश्यक ज्या रेषा एक्स्ट्रा ज्या लाईन्स आहेत त्या आपण नंतर खोडून टाकणार आहोत. आता ही आपल्याला लाईन नको, आपल्याला इथे थोडस गोलाकार काढायचं आहे. इथे सुद्धा आपण एक्स्ट्रा ज्या लाईन ज्या आहेत त्या खोडून टाकूयात. या भौमितिक आकारांमुळे काय झालं आपल्याला की अंदाज झाला किती आपल्याला काढायचं आहे. त्याप्रमाणे पाय
आपले ह्या ज्या आपण काढलेल्या होत्या आयत काढतानाच्या रेषा त्याचाच उपयोग करून आपण पाय करू शकतोय. ठीक आहे, आता हाताची पोझिशन. हात असा घेतल्यानंतर अंगठा खाली आणि चार बोट त्याप्रमाणेच काढायचं आहे. दुसरा हात जो आहे तो आतल्या साइडला वळालेला आहे त्याप्रमाणे आपल्याला काढायचा आहे. अनावश्यक ज्या रेषा आहेत त्या आपण खोडून टाकूयात. आलं लक्षात कसं काढायचं आपल्याला? ज्या आपल्याला त्या रेषा नको आहेत त्या आपण खोडून टाकूयात. ओके, आता गळ्याचा बघा कसा आहे. इथे आपल्याला ओवल शेप, कॉलर, म्हणजे त्याच्यामध्ये जे ॲडिशन आहे ते आपण आता करत जाणार आहोत आणि सर्वात शेवटी चेहरा आपण करणार आहोत. आता त्या ड्रेसवरती स्टँडिंग लाईन दिसत आहेत तुम्हाला, त्याप्रमाणे आपण इथे सुद्धा काढून घेऊया तशाच लाईन्स. ओके, आता आपल्याला करायचं आहे चेहऱ्याचा डिटेल आपल्याला पूर्ण करायचं आहे. आपण आधी केस करून घेऊयात, अप डाऊन करून इकडपर्यंत केस घेऊयात. आपण नेहमी काढतो तसं स्टँडिंग लाईन, त्या रेषा, ह्या दोन रेषांमध्ये कान, तसंच आपल्याला करायचं आहे. ही एक रेष आणि ही एक रेष आपण वापरू. आता ही वेणी घातलेली आहे मुलगी, त्यामुळे आपल्याला या पद्धतीने आता आवश्यक जे नको आहे आपल्याला अनावश्यक आहे आपण ते खोडून टाकूया. ओके, या पद्धतीने आपण ती मुलगी काढलेली आहे. त्याच पद्धतीने आपण या साइडला जशी मुलगी काढली तसंच त्या बाजूला आपण राईट साइडला ही पंजाबी ड्रेसमधली मुलगी आधी काढूया आणि नंतर आपण ह्यावर आपण शिकूया की कशा पद्धतीने कपडे रंगवायचे असतात, कसं ते केस रंगवायचे असतात, पहिली पद्धत काय आहे, आधी काय रंगवायचं, नंतर काय रंगवायचं, हे आपण सगळं शिकूया. ओके, आता ही आधी मुलगी काढून घेऊया. त्याचप्रमाणे नेहमी आपण करतो तसंच आता ह्या मुलीचा फक्त ड्रेसमध्ये बदल आहे त्याप्रमाणे आपल्याला काढायचं आहे. हा हात फुल बाई असलेला ड्रेस असल्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने काढायचं आहे. हे ओढणीसाठी आपल्याला इथे ओवल असा काढायला लागेल, अर्धगोल. थोडस बाहेरच्या बाजूला येईल वरचा जो टॉप आहे तो आपल्याला दाखवायचा त्यामुळे आणि नंतर खाली पायजमा.
आता ह्याच्यामध्ये सुद्धा अनावश्यक जे आहेत त्या लाईन्स आपण खोडून टाकणार आहोत. इकडचा आपण हात आधी पूर्ण करून घेऊया. अनावश्यक रेष खोडून टाकतो आपण. आता या मुलीची काय आहे ओढणी तिने घेतलेली आहे समोर, त्यामुळे मागणं सुद्धा थोडासा ओढणीचा भाग दिसेल. ओके, आता आपण चेहऱ्याकडे जाऊयात. नेहमीप्रमाणे त्या लाईन्स काढून घेऊयात. हेअरस्टाईल थोडीशी वेगळी आहे, या मुलीची हेअरस्टाईल वेगळी आहे, या मुलीची हेअरस्टाईल थोडीशी वेगळी आहे, त्याप्रमाणेच आपल्याला काढत जायचं आहे. वेणी आहे मोठी, त्याप्रमाणेच आपल्याला काढायचं आहे. अनावश्यक रेषा परत एकदा खोडून टाकू आपण. आता आपल्याला लक्षात आलं की व्यक्ती कशी काढायची. आपण शिकलो भौमितिक आकार तेच वापरले, फक्त ड्रेसिंग बदललेलं आहे. याच पद्धतीने तुम्ही सगळ्यांनी काढायचं आहे. ठीक आहे, आता हे सगळं काढून झाल्यानंतर जेव्हा आपण पेपरवर काढतो मग आपण काय करणार आहोत, ब्लॅक स्केचपेन, अशा ज्या पद्धतीचं काळं स्केचपेन असतं त्यांनी आपल्याला आधी जसं मी इथं काढले तसं ब्लॅक स्केचपेननी आउटलाईन करायचे आहे. जे आपण चित्र काढतो त्याच्यावर आधी आपल्याला हे सगळं पेन्सिलनी केलेलं वर्क आहे ते सगळं ब्लॅक स्केचपेननी गिरवायचं आहे या पद्धतीने. म्हणजे आपण रंगवताना उठाव चित्राला येतो आणि ते रंग व्यवस्थित दिसतात. आता रंगवत असताना सुरुवातीला आधी कपडे रंगवून घ्यायचे असतात पहिली स्टेप, मग नंतर चेहऱ्याचं स्किन कलर आणि सर्वात शेवटी जे केस असतात ते काळ्या रंगाचे किंवा ब्राऊन कलरचे आपण रंगवतो ते एकदम शेवटी रंगवायचं. जर सुरुवातीला काळे केस रंगवले तर काय होतं, तो काळा जो खडू असतो तो स्प्रेड होतो, इकडे आपल्याला सगळा हाताला काळा खडू लागतो आणि तोच ड्रेसवर किंवा स्किनवर सगळा स्प्रेड होतो आणि मग चित्र काळं होतं. म्हणून कधीही रंगवत असताना सगळं चित्र रंगवून झाल्यानंतर ब्लॅकचं जे काम आहे ते एंडला करायचं, हे कधीही लक्षात ठेवा. आता हे जे काढलेलं आहे आपण ह्यामध्ये काय करणार आहोत, ड्रेसमध्ये थोडासा बदल करणार आहोत. तुम्ही बुद्धिबळमधले चौकोन बघितले का, काळे पांढरे कसे असतात, त्याच पद्धतीने आपण आज आधी हिच्या ड्रेसवर चेक्स करून घेणार आहोत. आता ह्या आपण लाईन्स मारल्यात, त्याला आपण आडव्या लाईन करूयात आधी. सेम वरती सुद्धा तसंच करूया. ओके, मग चेक्सचा ड्रेस असल्यावर काय वाटेल, ती स्कूल मध्ये जाणारी युनिफॉर्म आहे तिचा असं आपल्याला लक्षात येतं. त्याच पद्धतीने आपण केलेलं आहे. ह्यामध्ये आपण रंगवत असताना एक कलर डार्क आणि एक कलर लाईट असं आपण वापरणार आहोत. हे बघा, आता कुठलाही कलर घेत असताना एक कलर आपल्याला डार्क घ्यायचा आणि एक कलर लाईट. आता मी डार्क हा डार्क व्हायलेट कलर घेतेय आणि लाईटमध्ये लाईट ब्ल्यू कलर घेतेय. ओके, आता रंगवायचं कसं बघा. आता सुरुवातीला कुठलाही रंग तुम्ही चूज करू शकता, लाईट किंवा डार्क. आता मी डार्क कलर घेते आधी पूर्ण
जो भाग रंगवणार त्याला आउटलाइन करून घ्यायची आणि मग रंगवायचं। आता एक खडू घेतला ना, आधी आपण करून घ्या, आधी असे डॉट करून घ्या कुठे कुठला रंग द्यायचा आपल्याला कळतो, मग आपल्याला कन्फ्यूज होणार नाही। एक डार्क एक लाइट, एक डार्क एक लाइट, या पद्धतीने आपल्याला रंगवायचं आहे। बघा मी कसं रंगवतीये, एक तसंच व्हाइट सोडून देतीये कारण तिथे आपल्याला हा लाइट ब्लू कलर स्काय कलर जो आहे तो द्यायचा आहे। आल्यावरती टॉप कसा रंगवला लक्षात आलं, त्याचप्रमाणे खालचा स्कर्ट सुद्धा करणार आहोत आपण। जर खडूचं बारीक बारीक कण पडत असतील तर एखादा खराब कापड घ्यायचा आणि त्याच्याने मग थोडंसं पुसून टाकायचं, नाही तर थोडंसं फुंकर मारायचं, नाही तर ते खडूचं जो आहे कण तो सगळीकडे स्प्रेड होत असतो। जे आता आपण हा असा समजा हा असा पार्ट रंगवतोय, तो रंगवत असताना आधी आउटलाइन व्यवस्थित करून घ्या आणि मग एका डायरेक्शनमध्ये हे रंगवा। बघा इथं मोठं तुम्हाला दाखवते करून मी लक्षात येईल तुम्हाला। एका डायरेक्शनने रंगवल्यावर काय होतं, ते जे खडूचे जे आहे स्ट्रोक्स ते नीट दिसतात, म्हणजे खराब दिसत नाही, एक सारखं स्मूथ दिसतं। आलं लक्षात कसं रंगवलं, त्याच पद्धतीने आपण हे छोटे छोटे पार्ट्स रंगवत आहोत। मी जसं काढलंय तसं काढून झालं, स्केचपेन आउटलाइन करून तुम्हाला सुद्धा असंच रंगवायचं आहे। आपण नेहमीच कपडे रंगवताना एक कलर देतो, प्लेन कलर देतो, पण जेव्हा असं आपण या पद्धतीने रंगवतो तेव्हा ते कपडे आपल्याला आकर्षक अट्रॅक्टिव्ह वाटतात ना। आता बघा आपण कपडे खरेदी करताना घराला गेल्यावर रंगीबिरंगी असल्यावरती कलर कॉम्बिनेशन छान असेल तर ते कपडे तुम्हाला आवडतात। का आवडतात, कारण त्याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन सुंदर असतं म्हणून ते आपल्याला आवडतात। तसंच असतं कपडे चित्रामध्ये सुद्धा रंगवताना या गोष्टींचा आपण विचार केलेला पाहिजे। आलं लक्षात, आता जिथं जिथं व्हाईट आहे तिथं त्याच्यामध्ये आपण यूज करणार आहोत हा स्काय ब्लू कलर। बघा ह्याच्यावर तुम्हाला लक्षात येईल मी डार्क कलर आणि लाईट कलर का घेतला, त्यामुळे तर सेपरेशन जे आहे कलर मधलं ते आपल्याला व्यवस्थित दिसून येतं।
आता इथे इथं ड्रेसच्या वर कॉलरच्या खाली जो आहे पार्ट तिथे सुद्धा आपण लाईट ब्ल्यू कलर प्लेन देऊन टाकूयात, म्हणजे कॉलरला आपल्याला डार्क कलर परत रिपीट करता येईल. आणि या ज्या आहेत खांदे भाया त्याला सुद्धा लाईट ब्ल्यू कलरच देऊयात. बघा जसे जसे रंग आपण त्या चित्रात देत जातोय ते किती अट्रॅक्टिव्ह आपल्याला दिसतंय. तुम्ही कलर कॉम्बिनेशन कुठलं घेता ह्यात मध्ये खूप त्याला खूप महत्त्व आहे. आलं लक्षात? आता आपण हा जो बेल्ट आहे मधला त्याला सुद्धा रंग देऊयात. या पद्धतीने आता बघा किती छान वाटतं ड्रेस रंगवल्यानंतर. ही झाली पहिली स्टेप ड्रेस रंगवण्याची. त्यानंतर आता मानवाकृती रंगवत असताना आता आपण स्किन कलर जो आहे तो आता आपण वापरणार आहोत आणि त्याप्रमाणे रंगवणार आहोत. चेहरा आता रंगवूयात आपण. जर रंगवताना आपल्या आयब्रोजवर डोळ्यांमध्ये थोडाफार रंग गेला तर ते थोडंसं आपण काय करायचं काढलं नखाने, किंवा कलर बॉक्समध्ये एक फिश असतो बघा त्याच्याने एक्स्ट्रा जे कलर असतो तो काढण्यासाठी तो ठेवलेला असतो. कधी खूप मुलांना सवय असती की रंगवल्यानंतर ते खूप डार्क वाटतं म्हणून ते फिश जो असतो त्याच्याने सगळं काढून टाकतात आणि सगळं स्मूथ होतं हे तुम्हाला आवडतं, पण ते तसं नसतं. आपण रंगवतो कशासाठी? रंग काढण्यासाठी का? नाही. त्यामुळं ज्याचा यूज जिथं करायचा आहे तसंच तुम्हाला करायचं आहे. नेक रंगून घेऊयात. आता जे कॉलर आहे तिथं आपल्याला डार्क ब्ल्यू कलर द्यायचा राहिलाय तो पण देऊन टाकूया. हँड्स हे रंगवत असताना जर तुम्हाला नुसता स्किन कलर द्यायचा असेल तरी चालतो, किंवा एक साईडला ऑरेंज आणि एक साईडला स्किन कलर असं शेडिंग जरी केलं तरी चालेल. आता सॉक्स आहेत तिच्या पायात आणि शूज आहे. मग सॉक्स जर पांढरे सोडला तसाच पेपर सोडला किंवा पांढरा खडू दिला तरी चालेल. आणि शूजला आपण परत या ड्रेसचं मॅचिंग होईल असं मॅचिंग शूज करूयात त्याला, ते अजून आकर्षक दिसते. किंवा स्कूलचा युनिफॉर्म असेल तर ब्लॅक शूज केले तरीही चालतात. आता सगळं रंगवून झालं आता आपल्याला केस सर्वात शेवटी रंगवायचे आहेत. त्यासाठी तुम्ही ब्राऊन किंवा ब्लॅक कोणताही कलर यूज करू शकता. सगळं चित्र रंगवून झाल्यानंतरच आपल्याला ब्लॅकचं काम करायचं आहे. जर आधी ब्राऊन कलर दिला आणि ब्लॅकनी थोडंसं शेडिंग केलं तरी ओके.
याच पद्धतीने आता आपण पलीकडची जी मुलगी आहे ती आता कसं रंगवायची बघा। आपण पायजमा आणि ओढणीला एकच रंग देणार आहोत आणि मधला टॉप आहे तिथंच प्लेन कलर देणार आहोत आणि त्याच्यावरती फुलं काढणार आहोत। आता हा जो टॉप आहे त्याला आपण प्लेन कलर देणार असा चपटा खडू घा असा धरायचा आणि मग रंगवायचा आणि त्याच्यावरती आपल्याला अशा पद्धतीने फुलं करायची। ओके बघा आता कसं करायचं आहे। आधी प्लेन कलर देऊन घेऊन घ्या। कलर कॉम्बिनेशन आपण काय यूज करतो कुठलं सिलेक्ट करतो ह्याच्यावर ते चित्र खूप डिपेंड आहे। आता ही मागं ओढणी आहे ती सुद्धा रेड कलरचीच येईल। पायजमा आपण रेड करणार आहोत। आधी आउटलाईन करून घेऊन ते रंगून घेऊया व्यवस्थित मग आतमध्ये व्यवस्थित रंग भरायचा। प्लेन कलर देतोय आपण खडू चपटा धरून जसं तुम्हाला दाखवलं होतं मी तसं। आणि त्याच्यावरती अशा पद्धतीची फुलं करणार आहोत आपण। म्हणजे प्लेन कलर लाईट घेतला आणि त्याच्यात ते डार्क कलरचं काम केलं डिझाईन केलं तरी चालणार आहे। आता फुलं केलं त्याच्याऐवजी दुसरा कुठला तुम्हाला डिझाईन करायचा असेल तरी सुद्धा तुम्ही करू शकता। अशाच पद्धतीने आपण भायांना सुद्धा करणार आहोत। असं पूर्ण आपल्याला करायचं आहे। आणि जसं आपण स्किन कलर दिला ब्लॅक हेअरचा कलर दिला तसाच आपल्याला द्यायचा आहे। आलं लक्षात स्टेप बाय स्टेप कसं चित्र रंगवायचं आधी काय रंगवायचं त्याच्यानंतर दुसरं काय करायचं आहे हे आपल्याला आज शिकायला मिळालेलं आहे। ओके अशा पद्धतीने आपण ड्रेस तो रंगू शकतो आणि मग त्यालाच मॅचिंग शूज रेड कलरचे वगैरे देऊ शकतो। आपण जसं इथं या मुलीला केलेलं आहे स्किन कलरचं आणि ब्लॅक हेअरचं तसंच आपण हिला सुद्धा करू शकतो। बरं आवडलं मुलांनो आता हे तुम्हाला आकर्षित अट्रॅक्टिव्ह वाटतंय ना कपडे रंगवल्यानंतर। तर तुम्हाला घरचा अभ्यास असा असेल की तुम्ही ह्या व्यक्ती काढायच्या आणि दुसरं कलर कॉम्बिनेशन घ्यायचं कुठलंही घ्या तुम्ही हा रंग सोडून डार्क ग्रीन लाईट ग्रीन कुठलंही घ्या एक डार्क कलर घ्या एक लाईट कलर घ्या आणि त्याप्रमाणे ही मुलगी चेक्सची रंगवा आणि इथंसुद्धा तुम्हाला आवडेल त्या कलरचा उपयोग करून हे चित्र असंच काढायचं पण रंगवताना रंग दुसरे वापरायचे। कराल ना मग तुम्ही सगळेजण घरी हे ठीक आहे। धन्यवाद। थँक्यू।